मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. टीईटी बद्दलची अपडेटेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायची आहे. अभियोग्यता चाचणी तूर्त सुद्धा होणार नाही. शिक्षक जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण यावर आलेलं आहे. टीईटी धारकांना थांबावेच लागणार. शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी ही शिक्षक भरती झाल्यानंतर घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे चाचणी पुन्हा घेण्याची मागणी करणाऱ्या टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना चाचणी देण्यासाठी सध्या तरी थांबावे लागणार आहे. चाचणीतील उत्तीर्ण पात्रताधारक शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट झाल्याने नवे पात्रताधारक तयार न करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात 6 ते 7 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीची प्रक्रिया रखडली आहे. तांत्रिक बाजूची पूर्तता होऊन देखील पात्रताधारक उमेदवारांना पवित्र वेबसाईटवर ऑनलाईन लॉग इन देण्यात आलेली नाही. न्यायालयाने प्रत्येक याचिकेची स्वतंत्र सुनावणी घेऊन निर्णय दिल्यास त्यानुसार शिक्षण विभागाला बदल करणे शक्य होणार नाही. याचा विपरीत परिणाम भरती प्रक्रियेवर होईल. त्यामुळे सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया राबविणे सोयीची ठरणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी दर 6 महिन्यांनी घेण्याबाबत राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी एकदाच घेण्यात आली आहे. त्यामुळे आता ही चाचणी पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे. परंतु यांच्या प्रतिनिधीला जे सूत्रांकडून शिक्षक विभागाकडून जे स्पष्टीकरण आलेलं आहे त्याच्या आधारावर ही बातमी आलेली आहे. आणि अभियोग्यता चाचणी ही आता शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतरच होणार आहे. त्यामुळे यांना थांबावंच लागणार आहे. परंतु शिक्षक भरती ही पूर्ण कधी होईल आणि मागच्या उमेदवारांना संधी कधी मिळेल हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे अभियोग्यता चाचणी ही लवकरच झाली पाहिजे, जेणेकरून जे पात्रताधारक आहेत त्यांच्यावर कोणताही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि ते सुद्धा या भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेतल्या जातील. तर महत्त्वाची ही माहिती होती. आजचीच बातमी आहे 28 एप्रिल 2019 आणि ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आणलेली आहे. शिक्षण विभागाने स्पष्ट केलेलं आहे, जोपर्यंत भरती प्रक्रिया ही होणार नाही तोपर्यंत टीईटी परीक्षा सुद्धा होणार नाही. तर महत्त्वाची माहिती होती. धन्यवाद.